तर आपला मित्र वैभव वारे खूप खूप जास्त मेहनत घेतो आहे हे डाग लपवण्यासाठी. आपला मित्र कृष्णा त्याची बाईक आहे ॲक्टिवा, जी डागडूग झालेलं आहे ते लपवण्यासाठी आपण त्याच्यावर काम करतो आहे आणि खूपच उत्कृष्ट स्टाईलनी वैभव काम करतो आहे. तर गाईस, जर तुम्हाला कधी बाईकवर स्टिकर किंवा वॅपिंग करायची असेल तर डेफिनेटली तुम्ही वैभवकडे या. वैभव खूप टॅलेंटेड आहे आणि यंग मुलगा आहे आणि त्याचा आर्ट तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. तर बेसिकली आपण याच्यावर विशिष्ट काम करणार आहे, जिकडे ॲक्वेरियमचं ॲडव्हर्टिजमेंट करणार आहे. तो आपला मित्र आहे कृष्णा, त्याचं स्वतःचं ॲक्वेरियमचं शॉप आहे आणि पेट्स पण असतात त्याच्याकडे. तर बेसिकली आपण ती ॲडव्हर्टाईजमेंट इकडे करणार आहे. आता बघूया वैभव काय कलाकारी करतो. वैभव कसं वाटते, किती वर्षापासून काम करतो आहेस? मी 6 वर्षापासून काम करतो. अरे वा, लहान असल्यापासून. तुझं वय किती आहे? माझं वय आता 21 आहे. 21 वय आहे? अरे वा. आणि 21 वयात स्वतःचं शॉप टाकणं म्हणजे खतरनाक, खरंच जबरदस्त आहे आणि बरं वाटलं ऐकून तू असं काही करतो आहेस. बट असंच करत राहा आणि मेहनत कर आणि डेफिनेटली लोक तुझ्याकडे येतीलच. आणि मी ती एक बाईक आहे त्या बाईकवर त्यांनी काम केलं आहे, मी ती दाखवतो तोपर्यंत. आणि आपला कृष्णा मित्र आहे. कृष्णा सांग तुझ्या शॉपबद्दल जरा. बाकाली फ्रेश ॲक्वेरियममध्ये या. आता थोडासा रिनोव्हेशनचं काम चालू आहे माझं. एका महिन्याने पूर्ण काम संपेल तर माझे जे एक शॉप होता त्याचे 2 एकत्र केले. अरे क्या बात आहे, कॉंग्रॅच्युलेशन. सगळ्यांना बघायला मिळेल चांगली व्हरायटी, नवीन व्हरायटी, नवीन फिशेस. आणि इतके वर्ष जे पण काय होतं त्याच्यापेक्षा काहीतरी युनिक करणार आहे, कारण की आता सगळं जनरेशन एकदम युनिक झालं आहे. त्या हिशोबाने जे पण काय आहे मी पण काहीतरी युनिक करायचा प्रयत्न करणार आहे. आणि तुझ्याकडे फिशेस कुठले असतात स्पेशली? ऍक्च्युअली फ्रेश वॉटरच मी जास्त करतो, पण आता मरीन वॉटर पण सुरू करणार आहे आणि प्लांटेशन त्यासोबत असणारच. नाही, लोकांना प्लांटेशनची भरपूर उत्सुकता आहे. प्लांटेशन तर मी पहिल्यापासून उत्तेगर फिशरीज मध्ये पण मी काम करत होतो, तिथे मी 3 वर्ष काम केलंय. त्यानंतर मी शॉप उघडलेलं. आता माझ्या शॉपला उघडून 9 वर्ष झाले. आता पुन्हा एकदा नवीन रिन्युएशन करून जेव्हा पण माझं शॉप ओपन होईल परत. आता ॲक्च्युली ओपनच आहे शॉप, पण रिन्युएशनचं काम चालू आहे. रिन्युएशन संपल्यानंतर एकदा परत दादासोबत नवीन व्हिडिओ काढून सगळ्यांना पाठव. डेफिनेटली गाईज, तुम्ही प्लीज माझ्या व्हिडिओजला बघा आणि लाईक करा. मी दाखवतोच त्यांनी काय केलं आहे ॲक्वेरियमसाठी. आणि हा आपला दुसरा मित्र आहे, हा सचिन राठोड आहे आणि मेकॅनिक आहे, राईट? तर हा आनंदकडे काम करतो. तर कृष्णाने एक डिझाईन शोधलेली आहे आणि आपल्या कृष्णाच्या, हां, तर जसं मी सांगितलं ॲक्वेरियमचं आपल्याला काहीतरी करायचं आहे ॲडव्हर्टिजमेंट बाईकवर. तर हे आपल्या कृष्णाचं ॲक्वेरियमचं कार्ड आहे, व्हिजिटिंग कार्ड आहे. तसं आपण काहीतरी ॲडव्हर्टिजमेंट करूया जेणेकरून लोक बघून त्याच्याकडे जातील. महाकाली फिशरीज पुढचं मी अजून दाखवणार तुम्हाला. करेल ना छोटा पॉन्ड. आणि हे बघू शकता वैभवनी हे काहीतरी नंबर प्लेटिंगचे सॅम्पल्स ठेवलेले आहेत. तुम्हाला जसे सॅम्पल पाहिजे तसे तुम्ही येऊन बनवून घेऊ शकता. आणि आपले महाराज शिवाजीराजांचं खूपच उत्कृष्ट हा स्टिकर आहे. तर गाईस तुम्ही येऊ शकता. आणि आणि हे काहीतरी फॅन्सी आणि मॉडर्न स्टाईल युनिक लुक आहे. क्या बात आहे. फेन्शुई आयटम आहे, फेन्शुई आयटम मध्ये काउंट करतात अरवाना. आणि याची खूप डिमांड आहे आणि गाईस खूपच महागडी फिश आहे. आणि ही मशीन आहे, लॉटो मशीन, याच्यामधून कटिंग होतं. आणि डिफरंट टाईप्स ऑफ स्टिकर्स भेटतील तुम्हाला जसे पाहिजे तसे ॲज पर युअर रिक्वायरमेंट. आणि
सांगू शकतो आपण ऑलरेडी आपण स्टिकर लावला आणि याच्यावर आपल्याला एक्वेरियम हे करायचं आहे. ही शॉप आहे वारे आर्ट्स प्रीमियम स्टाईलिंग. हे गोराईमध्ये शॉप आहे, गोराई बोरिवलीमध्ये नीलम ब्राईटच्या जवळ. आणि ही फिश आपण सिलेक्ट केलेली आहे. तर गाईज, ही फिश बनवली आहे आपण अरवणा फिश आणि महाकाली फिश ॲक्वेरियम. तर आपल्याला फक्त त्याच्यावर नंबर टाकायचा आहे, कॉन्टॅक्ट नंबर, सो दॅट पीपल कॅन कॉन्टॅक्ट हिम. आणि खूप उत्कृष्ट असं काम केलं आहे वैभवने, वैभव वारे. गाईज, जर तुम्हाला असं काही करायचं तर डेफिनेटली तुम्ही या, वैभव तुम्हाला काही ना चांगल्यातला चांगला स्टिकर बनवून देईल.